बट आता मी त्या माणसाला प्रत्यक्ष भेटायला जातोय. मी कायम तुमचे व्हिडिओज बघत असतो. फायनली आपण आता स्टेडियम मध्ये एंट्री केली आणि इकडे तर आय वॉज रिअली एक्सायटेड. नमस्कार मंडळी, मी पुन्हा एक वेळेस तुमचं स्वागत करतो काही गोष्टी मनातल्या या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत बालेवाडी स्टेडियमला. तर बालेवाडी स्टेडियमला यायचं कारण असं आहे की तुम्हाला जसं सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये की मी पुण्याला आलो आहे. आणि पुण्याला आल्यामुळे तर पुण्याला येण्याचं कारण काय होतं की ज्या माणसाने आम्हाला मोटिवेट केलं, ज्या माणसाने एक पुढची स्टेप दिली आम्हाला आणि खूप चांगला मित्र झाला आहे तो आता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मोटिवेट करत असतो, खूप सारे गायडन्स करत असतो. तर आता म्हणजे 4 ते 5 महिन्यापासून आत्तापर्यंत आमचं जेवढं पण कन्व्हर्सेशन होतं ते फक्त ऑनलाईन होतं. मी अजूनपर्यंत म्हणजे फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू बघितलेलं. बट आता मी त्या माणसाला प्रत्यक्ष भेटायला जातो आहे आणि ते ऑलरेडी आलेले आहेत. मी जरा लेट झालो आहे आणि ते आता वेट करत आहेत. तर आपण आता आत जाऊया. मी ह्या ब्लॉगसोबत तुम्हाला बालेवाडी स्टेडियमची टूर करवणार आहे. तर बालेवाडी स्टेडियम कसं आहे काय आहे तर ते सगळं दाखवणार आहे. प्लस ते जे आहेत जे माझे मित्र ज्यांना भेटायला जातो आहे ते बालेवाडी स्टेडियमबद्दल सगळं सांगणार आहे. बिकॉज ते नेहमी इकडे वर्कआउट वगैरे करायला येतात तर आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे बालेवाडी स्टेडियमबद्दल. आणि एक छोटीशी भेट आहे तर ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहे. तर चला लवकरच भेटूया त्यांना. क्या बात आहे. तर फायनली आम्ही भेटलेलो आहे. हे आहेत नयन भाई, हे आहेत शिरपूरचे आणि मी आहे दोंडेच्याचा. म्हणजे आम्ही गावी जवळजवळच असतो पण तरीसुद्धा आम्हाला म्हणजे ॲक्च्युली हे आता पुण्यात शिफ्ट झाले आहेत आणि मी मुंबईत असतो. तर हे पुणे मुंबईचं जे नातं आहे हे एकत्र यायला आम्हाला कमीत कमी 5 महिने लागले. राईट. फायनली आम्ही भेटतो. ऑलमोस्ट 4-5 महिन्यापासून आमचं जस्ट व्हर्च्युअल डिस्कशन चाललं होतं आणि आता फायनली ही संधी मिळाली की आता आम्ही फायनली भेटतोय फिजिकली. ऑनलाईन तर रोज भेटत होतो काइंड ऑफ, पण आता फायनली आम्ही फिजिकली भेटतोय. अँड आफ्टर ऑलमोस्ट किती महिने, 5-6 महिने झाले, 5-6 महिन्यानंतर भेटतोय. अँड मी कायम तुमचे व्हिडिओज बघत असतो. म्हणजे यु नो आय एम अ ग्रेट फॉलोअर ऑफ युअर्स बिकॉज तुमचे व्हिडिओजमुळे म्हणजे मला ती एक क्रेज निर्माण झाला आहे की नाही यार काय असतं हे यूट्यूब चॅनल, मलाही यायचं आहे तुमच्या चॅनलवर. सो ती एक एक्साइटमेंट होती म्हणून मी तुम्हाला स्पेशली आज बोलवलं, म्हटलं भेटूया. क्या बात आहे. ॲक्च्युली ही हा त्यांचा मोठेपण आहे पण ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकरता आणि आपल्याला असंच आपलं चॅनल ग्रो करायचं आहे. कारण की बिकॉज त्यांच्याकडून पण मला खूप सारा सपोर्ट झाला आहे आणि खूप मोटिवेट केलं आहे. आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे नयनभाई फक्त माझेच फ्रेंड नाही आहे तर आमच्या तिघांचे म्हणजे सत्यमचे पण फ्रेंड आहे, शिवमचे पण आणि माझे पण आहे. तर त्याच्यामुळे पुण्यात आल्यानंतर आम्ही खूप धमाल करणार आहे, खूप गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार आहे. आत्ता सध्या तुम्हाला आम्ही बालेवाडी स्टेडियमचा टूर करवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता थोडक्यामध्ये तुम्हाला टाइम लॅप्सच्या थ्रू आम्ही छोटीशी टूर करवली. म्हणजे एक राऊंड आपण स्टेडियमला मारला आहे आणि आता आपण जिकडे जातो आहे तिकडे थोडंसं वर्कआउट सेक्शन आहे. तर जिकडे नयनभाई लॉकडाऊनमध्ये वर्कआउट करायचे. तर ॲक्च्युली हां, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की नयनभाईं त्यांना वर्कआउटची पण खूप जास्त आवड आहे आणि त्याच्याचमुळे ते नेहमी असं आमचं बोलणं चालू असायचं या सगळ्या टॉपिक्सवर. म्हणजे इन शॉर्टमध्ये आमच्या जेवढ्या हॉबीज आहेत ना तर त्या मॅचिंग आहेत. तर त्याच्यामुळे आमच्या दोघांचं जरा जास्त जमायचं. आणि आता आम्ही तिकडेच जातोय तर ते आम्हाला तो वर्कआउटचा सेक्शन दाखवणार आहे का. सर त्याच्यामुळे आम्ही त्या इम्पॉर्टंट जागा शोधायला जातोय. तर चला आम्ही आता तुम्हाला ते पुढचे सेक्शन्स किंवा ते पुढचं काय जे ॲथलेट्स डिपार्टमेंट असेल तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. Thank you.
फायनली आपण आता स्टेडियममध्ये एंट्री केली. बरेच डिफिकल्टीज झाल्या कारण की आज संडे आहे आणि सगळ्या गोष्टी बंद असतात. आणि हा आहे तो स्टेडियमचा अमेझिंग व्ह्यू. सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळे थोडंसं ऊन वगैरे आहे, तर जरा उन्हाचे चटके लागत आहेत. तर आपण जरा सावलीत जाऊया आणि सावलीत जाऊन मग नंतर आपण थोड्याशा गप्पा करूया. आज ॲक्च्युली महाराष्ट्र दिवस आहे आणि त्याच्यामुळे इकडे फ्लॅग होस्टिंग झालेली आहे. तर बेसिकली बालेवाडी स्टेडियमबद्दल खूप ऐकलेलं होतं, खूप सुंदर स्टेडियम आहे आणि खूप जास्त मोठं स्टेडियम आहे. त्याचा आता छोटासा टूर तर आम्ही केलाच. बरेचसे सेक्शन संडे त्याच्यामुळे बंद आहे, सो काही ठिकाणी आम्हाला एंट्री तर मिळाली नाही, पण ज्या ज्या ठिकाणी एंट्री मिळाली त्या सुंदर गोष्टी आहेत खूप. जसं नयनबाईंनी सांगितलं होतं की तुम्ही या इकडे वगैरे, तर मी नेहमी ना नयनबाईंचे स्टेटस बघत असायचो की ते वर्कआउटला जात आहेत किंवा ट्रायसेप्स हे करतायत किंवा क्रॉसफिट वर्कआउट करतायत. सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या, आम्ही त्यांना नेहमी विचारायचो. आणि त्याच त्या ॲक्च्युली त्या सेक्शनला आलो आहे मी आता की जिकडे ते वर्कआउट करायचे लॉकडाऊनमध्ये. तर त्यांनी सांगितलं की मी तुला माझं डेली रुटीन सांगतो, तर आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊ ह्या गोष्टी की ते त्यांनी कशी कशी इकडे मॅनेज केले लॉकडाऊनमध्ये, ज्यावेळेस काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्यात. म्हणजे मी इकडं बालेवाडी स्टेडियमच्या मागेच राहतो, पण मला माहिती नव्हतं की इथं एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत करण्यासाठी. पण जेव्हा लॉकडाऊन लागलं, जेव्हा घरातून बाहेर निघायलासुद्धा वेळ, म्हणजे सगळं बंदच होतं. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की सगळीकडे सगळं बंद आहे, आणि तरीसुद्धा आपल्याला पण हेल्थ, म्हणजे खूप सारे हेल्थ इश्यूज वगैरे चालू होणार, त्याच्यासाठी म्हटलं नाही वर्कआउट करणं इज मस्ट. तर त्यासाठी मी एक्सप्लोअर केलं की नाही बाबा चला बालेवाडी स्टेडियममध्ये जाऊया. जे की बालेवाडी स्टेडियमसुद्धा त्या काळात बंद होतं, मग आम्ही बॅकडोअर एंट्री करायचो. एक आहे ना बालेवाडी स्टेडियमच्या बॅक साईडला एक वॉल आहे जी तुटली आहे थोडी, तर मग आम्ही तिथून जंप करून यायचो आणि इथं एंट्री करायचो. कोणीच नसायचं इकडे, तर मग इथं आमचं जनरली वर्कआउट रुटीन असायचा. जनरली यु नो तुम्हाला ट्रॅक दिसत असेल, मे बी या ट्रॅकवर आम्ही ऑलमोस्ट म्हणजे रोज रनिंग तर माझं फिक्स रुटीन होतं, म्हणजे 2-3 किलोमीटर रनिंग करायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या. आणि देन बाकी इथं खूप साऱ्या ऑप्शन्स पण आहेत, जसं हा गोळाफेक झाला है ना, तो गोळाफेकची प्रॅक्टिस वगैरे करून घ्यायची, त्याच्याने शोल्डरचं वर्कआउट वगैरे होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायसेप्स वगैरेची काही एक्सरसाइज करायची तर तुम्ही याच्यावर करू शकतात, है ना, ट्रायसेपची पोझिशन घेऊन तुम्ही करू शकतात. देर आर लॉट ऑफ थिंग्स यू कॅन डू इथं. पुशअपच्या वेगवेगळ्या स्टेप्स तुम्ही करू शकता. देर इज वन मोर थिंग कॉल्ड लाँग जम्प. तर लाँग जम्प म्हणजे ॲथलेटिक्सचं जेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत, दे आर ऑल हिअर. तुम्ही सगळ्या गोष्टी इथं करू शकतात. इथं तुम्ही लाँग जम्प, म्हणजे लाँग जम्प तर मला आठवतं मी 7वी का 8वीत असताना केली होती आणि त्याच्यानंतर इथं केली. म्हणजे आय वॉज रिअली एक्सायटेड, मला खूप आनंद झाला की मला लाँग जम्प करायला मिळाली. म्हणजे यु नो दॅट्स नॉट अ बिग थिंग, बट माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती आणि ते करून मला खूप आनंद झाला. अगेन म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि बाकी रुटीनबद्दल म्हणायला गेलं तर एव्हरी डे माझं रुटीन असतं की सकाळी यायचं. कधी म्हणजे माझे डेज फिक्स असतात की एक दिवस रनिंगसाठी, त्याच्यानंतर बाकी शोल्डरसाठी, त्याच्यानंतर लेगसाठी. मग लेगसाठी पण वर्कआउट करायचे तर त्या स्टेप्स आहेत, म्हणजे कुठलेही इथं बघू शकता आपण, इथं स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सला तुम्ही वरती खाली करा, ते करू शकता. त्याच्यानंतर देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स टू डू. बस हे नॉर्मल रुटीन होतं माझं. तर ॲक्च्युली आपण जर ते व्यवस्थित जर बघितलं तर त्यांच्या बोलण्यामधूनच ते पॅशन दिसतं आहे की त्यांना ते किती पॅशनेट आहे अबाउट वर्कआउट अँड ऑल दिस थिंग्स. तर ॲक्च्युली हा ब्लॉग स्पेशली मी तर डेडिकेट करेल त्या लोकांकरता जे लोक सांगतात की एक्सक्युजेस जिमला जाण्याकरता, अरे यार हे काम होतं मला नाही जमलं. तर लॉकडाऊनमध्ये एक कॉर्पोरेट एम्प्लॉईवर जास्त वर्कचा प्रेशर होता, आय कॅन ॲग्री, पण त्यामध्ये सुद्धा नयनबाईने वेळ मॅनेज करून आणि गोष्टी मॅनेज करून कसं पॉसिबल केलं, तर हे ते थोडक्यात सांगत आहेत. अजून तर बऱ्याच गोष्टी त्यांनी माझ्याशी ज्या डिस्कस केल्या त्या एवढ्या सगळ्या ब्लॉगमध्ये नाही टाकू शकत, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांच्याने जेवढ्या पॉसिबल झाले ते सांगतायत. सो मी तेच म्हणेल की यार तुम्ही एक्सक्यूज देऊ नका, इन्क्लुडिंग मी ऑल्सो, की काही वेळेस माझं पण असं होतं की मी बऱ्याच वेळेस आहे ना असं कंटाळा करतो आणि नंतर मग माझा फ्रेंड आहे आणि ज्याच्यासोबत मी वर्कआउट करतो मी त्याला मेसेज ड्रॉप करतो, अरे यार मी रात्री लेट आलो, मी नाही येऊ शकत उद्या जिमला वगैरे. तर या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे तुम्ही मला सांगण्याचा एकच उद्देश आहे, आयुष्यात कमी मित्र ठेवा किंवा तुम्ही कमी लोकांबरोबर ओळखी ठेवा, पण असे मित्र तुम्ही बनवा की ज्यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळेल आणि जे मोटिवेट करतील. आणि टचवूड की आत्तापर्यंत तरी माझ्या लाईफमध्ये तसंच झालं की माझ्या लाईफमधले जेवढे माझे मित्र आहेत इन्क्लुडिंग आता नयनबाई, आय एम सो ग्रेटफुल की नयनबाईबरोबर माझी ओळख झाली आणि त्यांच्या गायडन्समध्ये सध्या तर मी आहेच.
आणि होप सो की याच्यानंतर पण फ्युचरमध्ये त्यांची खूप सारे गायडन्स मला मिळणार आहेत. कहने की बात नाही, डेफिनेटली दिमाग तो गाणेवाले. तर तेच एक स्पेशल म्हणजे अशी ज्यावेळेस आपल्याला अशी लोकं भेटतात ना त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच प्राऊड होतं, फील की यार खरंच असेच मित्र असावे की जे आपल्याला काय मोटिवेट करतील. आणि आपण त्यांच्याकडून अजून बरीचशी माहिती ऐकून घेऊया स्टेडियमबद्दल. आज त्यांना भेटून खूप खूप छान वाटतं आहे, कारण की एक बोलतात ना लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी व्हर्च्युअल झाल्या होत्या. ते स्विमिंगचं स्विमिंग पूल होता, तिकडे तीन स्विमिंग पूल आहेत, एक तर कॉम्पिटिशन करताय आणि बाकीचे दोन तर ते लर्निंग करताय, आणि समोर इकडे तर हॉकीचं ग्राउंड आहे ब्ल्यू, आणि इकडे तर बॅडमिंटन, आणि समोर तर बॉक्सिंग. सो इथं आपलं ओपन जिम पण आहे, म्हणजे इन जनरल सगळं इट इज ओपन फॉर एव्हरीबडी. तुम्ही बेसिक एक्सरसाइजेस आपण इथं करू शकतो, म्हणजे ज्या दिवशी रनिंग वगैरे करून बोर झालं तुम्हाला आणि काही असं स्पेसिफिक बॉडी पार्टकडे फोकस करायचं आहे तर यू कॅन गो फॉर दिस ऑप्शन. देर आर 1-3 ऑलमोस्ट 8-10 इक्विपमेंट्स आहेत. सो त्याच्यामध्ये कसं तुमच्या वेगवेगळे बॉडी पार्ट्सला तुम्ही डेव्हलप करू शकता. यू डोंट नीड टू गो टू जिम अँड यु नो, म्हणजे इथली जिमची फीस मला तरी अफोर्डेबल वाटत नाही, बिकॉज यु नो जी गोष्ट तुम्ही ग्राउंडवर राहून करू शकता त्याच्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. दॅट इज माय पर्सनल ओपिनियन. तर इकडे म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तुम्ही स्वतः तुमची बॉडी डेव्हलप करू शकतात आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत, की तुम्ही इकडे रनिंग करू शकतात. हा पूर्ण म्हणजे जसं नयनबाईंनी सांगितलं की हा जो पूर्ण स्पॅन आहे इकडे जर तुम्ही रनिंग केली तर इट्स ऑलमोस्ट 3 किलोमीटर. तर तुम्ही जर तिकडे स्टेडियमवर पण जर थकतायत किंवा तुम्हाला जर बोर वाटतंय तर तुम्ही हा सुद्धा स्पॅन कव्हर करून रनिंग करू शकता. करेक्ट करेक्ट, बिकॉज कधी कधी कसं होऊन जातं तेच रेस राऊंड, बिकॉज तो एक 400 मीटरचा राऊंड असतो आणि एका दिवशी तुमचा टार्गेट आहे की मला 10 किलोमीटर रन करायचं आहे, ते 400 मीटरचे असे ऑलमोस्ट तुम्हाला 25 राऊंड मारावे लागतात. बरोबर, तर ते बोर होऊन जातं. तेच तुम्हाला दिसतं सेम ऑडियन्स सेम राऊंड, तर त्याचं थोडंसं आहे ना काइंड ऑफ बोरिंग वाटतं. मग म्हणून मग इकडं कसं तुमचा एक 3.5 किलोमीटरचा एक राऊंड होतो, 3 राऊंड मारले की तुमचं काम होतं. बरोबर, म्हणजे ऑलमोस्ट मी तरी प्रेफर करतो जेव्हा माझ्या 10 किलोमीटरचं टार्गेट असेल त्या दिवशी मी इथं म्हणजे पूर्ण एक पेरिमीटर कम्प्लीट करतो. त्याचा दुसरा एक फायदा असाही असतो की तिथं ना तुमचं हे असतं स्लोप वगैरे पण होतो, इन्क्लाइन डिक्लाइन त्या सगळ्या गोष्टी पण कव्हर होतात. तिथं कसं फ्लॅट सरफेस आहे. बरोबर, तर इथं तुमचा वेगवेगळ्या पॅरामीटर्स कव्हर होतात, कुठं तुम्हाला जास्त प्रेशर म्हणजे जास्त फोर्स लागतो कुठं कमी लागतो, तर मग त्या गोष्टी पण कव्हर होतात. आपण आता आलेलो आहे टेनिसच्या ग्राउंडवर, तुम्हाला दाखवतो. अगोदर बघितला तो टेनिसचा दुसरा होता आणि आता अजून परत एक टेनिसचा सेक्शन आहे इकडे. तर आता सध्या एक मॅच चालू आहे टेनिसची. ॲक्च्युली आता इकडे लहान मुलांच्या मॅचेस चालू आहेत जिमनॅस्टिकच्या, तर आता मी तुम्हाला त्या दाखवतो आहे.
तर होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि बालेवाडीचा टूर आवडला असेल. आता आम्ही नयन भाई आणि मी जातोय थोडंसं भटकायला, पेटपूजा करायला, कारण की एवढं सगळं फिरल्यानंतर भूक लागली, खूप जोरात भूक लागली. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.